नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक समाज आपले हे समाज सुधारक या आपल्या घटकावरील आज आपण विष्णू शास्त्री पंडित हे जे आपले समाज सुधारक आहेत त्यांच्यावर जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते बघूया, नंतर मग त्यांच्याबाबत आपण माहिती बघूया। तर तत्पूर्वी मित्रांनो, आपला यूट्यूब चॅनल आहे PB मोरसागरेवाला, आपला फेसबुक ग्रुप आहे आपला मोरसागरा। मित्रांनो, आपल्याला जर आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपण जरूर हा व्हिडिओ पूर्ण बघावा। आपण आता सुरुवात करूया, जो सन 2013 साली राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जो प्रश्न आला आहे तो पहिला बघूया आपण विष्णू शास्त्री पंडित यांच्यावर। प्रश्न क्रमांक एक, समाजसुधारक ओळखा। अ, त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले। ब, त्यांनी सौत विद्वेषी विवाह केला। क, त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले, म्हणजे हे पुस्तक आहे त्याचं मराठीत भाषांतर केले। ड, त्यांनी हिंदुस्तानचा इतिहास अभंगाज ऑफ तुकाराम व बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनऱ्या काढल्या। इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर बाबा पद्मजी, दोन नंबर विष्णू शास्त्री पंडित, तीन नंबर गोपाळ गणेश आगरकर, चार नंबर वरीलपैकी कोणतेही नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, विष्णू शास्त्री पंडित। आपण इथं आता परत एकदा पुन्हा पर्याय बघूया, विधान बघूया। प्रश्न क्रमांक एक, समाजसुधारक ओळखा। अ, त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले। पर्याय आपल्याला दिले आहेत चार, बरोबर, आणि इथं आपल्याला विधानं पण चार दिलेले आहेत, अ, ब, क आणि ड। तर अ विधान आहे, त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले। ब, त्यांनी सौत विद्वेषी विवाह केला। क, त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले, हे पुस्तक आहे मित्रांनो आता मग असे आपण बघितले ते। ड, त्यांनी हिंदुस्तानचा इतिहास अभंगाज ऑफ तुकाराम व बऱ्याच इंग्रजी व मराठ्या डिक्शनऱ्या काढल्या। इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर बाबा पद्मजी, दोन नंबर विष्णू शास्त्री पंडित, तीन नंबर गोपाळ गणेश आगरकर, चार नंबर वरीलपैकी कोणतेही नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते विष्णू शास्त्री पंडित। आता त्यांची आपण थोडक्यात माहिती बघूया। विष्णू शास्त्री पंडित इसवी सन 1827 ते 1876, त्यांचा जन्म जो आहे तो 1827 साली सातारा येथे झाला। मूळ गाव त्यांचं बावधन, जिल्हा सातारा हे आहे। मूळ गाव कोणतं आहे तर बावधन, जिल्हा सातारा। मित्रांनो, आपण प्रश्न अगोदर का बघितला, कारण प्रश्न आता जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती बदललेली आहे। पहिले 2013 पूर्वी वन लाईन प्रश्न विचारले जायचे, आता ती पद्धत बदललेली आहे। आता डिस्क्रिप्टिव टाईप प्रश्न विचारले जातात, वरतीच आपण प्रश्न बघितला। तर त्यांची आपण आता माहिती बघूया। त्यांनी जन्म बघितला इसवी सन 1827 सातारा येथे झाला। मूळ गाव बावधन, जिल्हा सातारा। त्यांनी संस्कृत भाषेचे प्राथमिक शिक्षण आपले वडील परशुराम शास्त्री यांच्याकडून घेतले। राघवेंद्रचार्य गजेंद्र गडकर यांच्याकडून त्यांनी प्राचीन वेदशास्त्राचे शिक्षण घेतले। इसवी सन 1845 इंग्रजी शिक्षणासाठी ते पुण्यास आले। परंतु वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागले, परंतु त्यांनी शिक्षण घेणे चालू ठेवले, बरोबर।
म्हणजेच इसवी सन 1845 इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यास आले. परंतु वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु त्यांनी शिक्षण घेणे चालूच ठेवले. इसवी सन 1848 त्यांनी सरकारी नोकरी मिळाली. पण पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून वृत्तपत्र व्यवसायाकडे ते वळलेले होते. म्हणजेच त्यावेळेस वृत्तपत्र, आता पण आपल्याकडे आहेतच म्हणून वृत्तपत्र म्हणजे रिपोर्टर बोलणार, वार्ताहर. इसवी सन 1848 त्यांनी सरकारी नोकरी मिळाली होती बरोबर. पण पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून वृत्तपत्र व्यवसायाकडे वळले. म्हणजे ते त्यांनी स्वतःचा संपादक झाले, ते वृत्तपत्राचे संपादक झाले. इसवी सन 1856 विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत झाला. परंतु विधवा विवाहाला उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने हा कायदा पुरेसा नाही. किंबहुना सामाजिक सुधारणा कायद्याचा व सरकारचा आधार पुरेसा पडत नाही. त्याला समाजाने अंतप्रेरणेने आशीर्वाद द्यावा लागतो असे त्यांचे मत होते. मित्रांनो, आपल्याकडे विधवा स्त्री झाल्यानंतर तिचं लग्न हे होत नव्हतं बरोबर. तिला आयुष्यभर विधवाच राहावं लागायचं. त्याच्यामुळे त्यावेळेस जे आपले जे समाजसुधारक होते त्यांच्या प्रयत्नाने आणि ब्रिटिश सरकारने 1856 विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला. परंतु विधवा विवाहाला उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने कायदा पुरेसा नाही बरोबर. कायदा जेव्हा केव्हा अंमलात येणार, जोपर्यंत समाजातील सगळी लोक त्या कायद्यानुसार वागतील तेव्हा ते कायदा हा अंमलात येणार बरोबर. इसवी सन 1856 विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत झाला हे महत्त्वाचं आहे. तर 1856 विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत झाला. त्याच्यानंतर त्यांचं, परंतु विधवा विवाहाला उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने हा कायदा पुरेसा नाही. किंबहुना सामाजिक सुधारणांना कायद्याचा व सरकारचा आधार पुरेसा पडत नाही बरोबर. कायद्याचा आणि सरकारचा आधार पुरेसा पडत नाही. कायदा सरकार बनवणार बरोबर, पण तो अंमलात सरकार आणणार, परंतु त्याला त्याच्यासाठी जे आपली समाज आहे, समाजाने पूर्णपणे साथ देत नाही तोपर्यंत कायदा अंमलात येत नाही. अंतःप्रेरणेने आशीर्वाद द्यावा लागतो असे त्यांचे मत होते. विधवा महिलांसाठी हा एक अतिशय चांगला असा कायदा होता. इसवी सन 1864 त्यांनी मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या इंदू प्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अखेरपर्यंत इंदू प्रकाशच्या कार्याशी निगडीत राहिले. हे आपण वरतीच बघितलं, त्यांना सरकारी म्हणजे इथं आपण ते बघितलं बरोबर. इसवी सन 1848 त्यांनी सरकारी नोकरी मिळाली. पण पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून वृत्तपत्र व्यवसायाकडे ते वळले होते बरोबर. मग ते इथं आपण बघतो बरोबर. इसवी सन 1864 त्यांनी मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या इंदू प्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अखेरपर्यंत इंदू प्रकाशच्या कार्याशी ते निगडीत राहिले. हे इथं महत्त्वाचं आहे. 1864 त्यांनी मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या इंदू प्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अखेरपर्यंत इंदू प्रकाशच्या कार्याशी निगडीत राहिले बरोबर. तर हा इथं पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1865 त्यांनी काही लोकांच्या मदतीने पुनर्विवाह उत्तेजक, पण वरती प्रश्न बघितला त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट आलेलं आहे बरोबर. इसवी सन 1865 त्यांनी काही लोकांच्या मदतीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. या मंडळाला विरोध म्हणून
सनातनी लोकांनी काय स्थापना हिंदू धर्म व्यवस्थापक सभा स्थापन केली। सनातनी लोकांनी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा स्थापन केली म्हणजे एकंदरीत त्यावेळेस आपल्या समाजातील जे लोक होती त्या लोकांचा विधवा विवाहाला विरोध होता, बरोबर, पुनर्विवाह करायला विरोध होता, लहानपणी लग्न होणार, बालविवाह होणार, बरोबर, आणि त्याच्यामध्ये लवकर जर कोणाचा मृत्यू झाला तर ते आयुष्यभर ती महिला किंवा पुरुष असेल तो विदूर राहणार आणि महिला असेल ती विधवा राहणार, अशा प्रकारच्या समस्या होत्या, बरोबर। परंतु कर्मठ जे लोक होते ते या सगळ्या गोष्टीला विधवा विवाहाला किंवा इतर ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींना समाजात जर सुधारणा होत असतील तर ते विरोध करत होते, बरोबर। तर इसवी सन 1865 त्यांनी काही लोकांच्या मदतीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले। या मंडळाला विरोध म्हणून सनातनी लोकांनी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा स्थापन केली। भारतीय स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा हवी, भारतीय स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा हवी यासाठी त्यांनी व्याख्याने दिली, ग्रंथ लिहिले, स्त्री शिक्षण, बाल विवाह, केस्वपन, परदेश गमन, पुनर्विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नांची त्यांनी आपल्या लेखातून उहपाव केला। म्हणजेच त्यांनी सगळ्या या हे जे काय प्रश्न होते आपल्या समाजामध्ये, भारतीय स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा हवी त्याच्यासाठी त्यांनी व्याख्याने दिली, ग्रंथ लेख लिहिले, स्त्री शिक्षण, बालविवाह, केस्वपन, परदेश गमन, पुनर्विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नांची त्यांनी आपल्या लेखातून उपयोग केला, बरोबर। इंदुप्रकाशचे ते उपसंपादक होते, बरोबर। इथं आपण बघितलं इसवी सन 1864 त्यांनी मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या इंदुप्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अखेरपर्यंत इंदुप्रकाशच्या कार्याशी निगडीत राहिले। मग त्यांनी त्याच्यामधूनच आपल्या कामामधूनच भारतीय स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा हवी यासाठी त्यांनी व्याख्याने दिली, ग्रंथ व लेख लिहिले, स्त्री शिक्षण, बालविवाह, स्त्री शिक्षण त्याच्या अगोदर आपल्याकडे स्त्री शिक्षण हे दिलं जात नव्हतं, फक्त पुरुषच शिकणार, तर स्त्री शिक्षण, त्याच्यानंतर लहानपणी लहान वयातच लग्न केलं जायचं, बालविवाह म्हणजेच आपण बघितलेलेच आहेत, जे आपण समाजसुधारक बघितलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण त्यांचे वय वगैरे बघितलेले आहे, जसे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय किती होतं 13 वर्ष आणि सावित्रीबाई फुलेंचं वय किती होतं 9 वर्ष, तर त्यावेळेस ते बालविवाह वगैरे व्हायचे। केसवपन म्हणजे जस विधवा झाल्यानंतर बाईचे केस म्हणजे महिलेचे केस हे कापले जायचे, पूर्ण टक्कल ते केस ठेवायचे नाही अशी प्रथा होती। प्रदेश गमन म्हणजे प्रदेशात जाणं हे आपल्याकडे निषिद्ध मानलं जायचं, त्यावेळेस प्रदेशात जाऊ शकत नव्हते कारण अप्रदेशात गेला त्याच्यानंतर मग तो बाटला म्हणजे तो म्हणजे आपल्या धर्मातून हे झाला अशी एक आपली म्हणजे भाबडी समजूत होती बाटला म्हणून त्याला मानलं जायचं। जसं की आपल्याकडे पण गावाकडे पहिले लोक पाव वगैरे खायचे नाही, बरोबर, खारी पाव वगैरे खायचे नाही कारण बाटला म्हणून ते समजायचे। पुनर्विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नांची त्यांनी आपल्या लेखातून उहूपहू केला। त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला। आपण प्रश्न बघितला त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट आलेले आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला। इसवी सन 1869 त्यांनी मुंबई येथे प्रभाकर भट परांजपे यांची कन्या वेणूबाई हिचा पुनर्विवाह घडवून आणला। यामुळे सनातनी नाराज झाले व त्यांच्यावर काही काळ बहिष्कार टाकला होता। इसवी सन 1874 विष्णू शास्त्रींची पहिली पत्नी वारली, म्हणजे त्यांचं निधन झालं, त्यांच्या पत्नीचं निधन झालं, त्यामुळे त्यांनी वामनराव आगासे यांची कन्या कुसाबाई हिच्याशी कचेरीत करारपत्राद्वारे पुनर्विवाह केला। यावरून विष्णू शास्त्री पंडित बोल घेवडे सुधारक नव्हते तर ते एक करते सुधारक होते हे समजते। मित्रांनो, इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बोलून आणि भाषणं देऊन कार्य केले नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम करून आणि त्यांनी
इसवी सन 1874 मध्ये विष्णूशास्त्रींची पहिली पत्नी वारली, त्यामुळे त्यांनी वामनराव आगासे यांची विधवा कन्या कुसाबाई हिच्याशी कचेरीत करार पत्राद्वारे पुनर्विवाह केला. यावरून विष्णूशास्त्री पंडित बोलगवडे नव्हते तर ते एक करते सुधारक होते हे समजते. मुलींचा विवाह 12व्या वर्षीपासून 16व्या वर्षापर्यंत करावा आणि पुरुषाने 17 वर्षे पुढे 45 वर्षेपर्यंत आपले लग्न करावे असे विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्यांचं जे लेखन आहे ते आपण बघूया. आता त्यांचं लेखन आहे नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर. दुसरा हिंदुस्तानचा इतिहास भाग 3, इंग्रजी मराठी कोश. 4 नंबर आहे विधवा विवाह. 5 नंबर संस्कृत आणि महाराष्ट्र धातू कोश. 6 नंबर आहे स्मृतीशास्त्र. 7 नंबर आहे ब्राह्मण कन्या विवाह विचार. आणि 8 नंबर आहे पुरुषसूक्त व्याख्या. 9 नंबर आहे विधवो उद्धारक विवेक. आणि 10 नंबर आहे आर्य लोकांच्या प्राचीन व अवारचीन रीती. आणि 11 नंबर आहे तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा. अशा प्रकारे मित्रांनो त्यांची जी पुस्तकं आहेत ते आपण इथं बघितले. महत्त्वाचं म्हणजे इथं महत्त्वाची पुस्तकं आहेत, 1 नंबर नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर, 2 आहे हिंदुस्तानचा इतिहास भाग 3, 3 आहे इंग्रजी मराठी कोश, 4 आहे विधवा विवाह, 5 आहे संस्कृत आणि महाराष्ट्र धातू कोश. 6 नंबर आहे स्मृतीशास्त्र. 7 नंबर आहे ब्राह्मण कन्या विवाह विचार. आणि 8 नंबर आहे पुरुषसूक्त व्याख्या. 9 नंबर आहे विधवो उद्धारक विवेक. 10 नंबर आहे आर्य लोकांच्या प्राचीन व अवारचीन रीती. आणि 11 नंबर आहे तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे पुस्तकं बघितले. तर महत्त्वाचं म्हणजे याच्यातले आपल्याला पुस्तकं दिली जाऊ शकतात आणि ते विचारलं जाऊ शकतं की ही पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने ही पुस्तकं लिहिलेली आहे असे पर्याय देणार आणि एखादा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यांचं जे निधन आहे ते इसवी सन 1876 साली झालेलं आहे त्यांचं निधन. मित्रांनो आपण आता थोडक्यात एकदा पुन्हा बघूया, थोडंसं रिव्हिजन करूया. आपले समाजसुधारक आहेत विष्णूशास्त्री पंडित. राज्य सेवामुख परीक्षा 2013 जो प्रश्न आला तो बघूया आता आपण एकदा. प्रश्न क्रमांक 1, समाजसुधारक ओळखा. त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. ब, त्यांनी सौत विधवेशी विवाह केला. क, त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले. आणि ड, त्यांनी हिंदुस्तानचा इतिहास, अभंगज ऑफ तुकाराम व बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनऱ्या काढल्या. इथं आपल्याला आता पर्याय दिलेले आहेत, 1 नंबर बाबा पद्मजी, 2 विष्णूशास्त्री पंडित, 3 गोपाळ गणेश आगरकर आणि 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर एकंदरीत आपण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला इथं समजते की कोण आहे, उत्तर आपल्याला बरोबर भेटतं, विष्णूशास्त्री पंडित. आता त्यांचं आपण परत एकदा रिव्हिजन करूया थोडक्यात. विष्णूशास्त्री पंडित इसवी सन 1827 सातारा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं मूळ गाव कोणतं आहे तर बावधन, जिल्हा सातारा. त्यांनी संस्कृत भाषेचे प्राथमिक शिक्षण आपले वडील परशुराम शास्त्री यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि राघवेंद्राचार्य गजेंद्र गडकर यांच्याकडून त्यांनी प्राचीन वेदशास्त्राचे शिक्षण घेतलेले आहे. इसवी सन 1845 इंग्रजी शिक्षणासाठी ते पुण्यास आले, परंतु वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु त्यांनी शिक्षण घेणे चालू ठेवले. इसवी सन 1848 त्यांनी सरकारी नोकरी मिळाली, पण पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून वृत्तपत्र व्यवसायाकडे वळले होते. मित्रांनो 1848 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण पहिली मुलींची शाळा मुंबईमध्ये आणि मुंबईला नानाशंकर शेठ यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये काढलेली होती. आणि पुण्याला आपले महात्मा ज्योतिबा फुले
यांनी काढलेली होती। तर मित्रांनो, मी ते पण व्हिडिओ आपले ते समाजसुधारक आहेत त्यांचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत, तरी आपल्याला जर वेळ भेटला तर ते पण व्हिडिओ बघा। व्हिडिओ म्हणजे त्यांची व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे त्यांची माहिती, आणि जे काय परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न पण आपण घेऊन आणि त्यांच्यावर ते तसे व्हिडिओ बनवलेले आहेत। इसवी सन 1856 विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत झाला हे इथं महत्त्वाचं आहे। कधी झालाय तर 1856, आणि त्याच्यानंतर काय झालं मग 1857 काय झालं, आपला राष्ट्रीय उठाव चालू झालेला आहे 1857। ते पुढं आपण बघणारच आहोत, पण ही जी सणावळ आहे ही महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर इसवी सन 1864 त्यांनी मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या इंदुप्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अखेरपर्यंत इंदुप्रकाशच्या कार्याशी निगडीत राहिले। इसवी सन 1865 त्यांनी काही लोकांच्या मदतीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले। या मंडळाला विरोध म्हणून सनातनी लोकांनी हिंदू धर्मव्यवस्थापक सभा स्थापन केली। हे काय एवढं महत्त्वाचं नाही, परंतु हे जे आहे हे वाक्य महत्त्वाचं आहे। इसवी सन 1865 त्यांनी काही लोकांच्या मदतीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले। मित्रांनो, हे पूर्व आणि मुख्यसाठी दोन्हीसाठी महत्त्वाचं आहे, मुख्य परीक्षेसाठी आणि पूर्वसाठी। जर आपण इतर परीक्षा पण देत असाल तर त्याच्यासाठी पण ही हा व्हिडिओ म्हणजे उपयुक्त आपल्याला ठरू शकतो। भारतीय स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा हवी याच्यासाठी त्यांनी व्याख्याने दिले, हे पण आपण बघितले, व्याख्याने दिले, ग्रंथ लेख लिहिले, स्त्री शिक्षण, बालविवाह, केशवपन, परदेश गमन, पुनर्विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नांचे त्यांनी आपल्या लेखातून उहपह केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचं त्यांनी मराठीत अनुवाद केला। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इसवी सन 1869 त्यांनी मुंबई येथे प्रभाकर भट परांजपे यांची कन्या वेणूबाई हिचा पुनर्विवाह घडवून आणला। यामुळे सनातनी नाराज झाले व त्यांच्यावर काही काळ बहिष्कार टाकला होता। बरोबर, काही काळ त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला होता। आणि आता प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी जे काम केले ते इथं आपण बघूया। इसवी सन 1874 विष्णूशास्त्रींची पहिली पत्नी वारली। बरोबर, त्यामुळे त्यांनी वामनराव आगासे यांची विधवा कन्या कुसाबाई हिच्याशी कचेरीत करारपत्राद्वारे पुनर्विवाह केला। यावरून विष्णूशास्त्री पंडित हे बोलघेवडे सुधारक नव्हते तर ते एक कर्ते सुधारक होते हे समजते। बरोबर, आता हे हा इथं महत्त्वाची म्हणजे महत्त्वाचं पॉईंट आहे। तिथं आपल्याला जो प्रश्नात विचारलेला आहे ते हे त्याचं उत्तर इथं स्पष्टीकरण इथं आहे। मुलींचा विवाह 12 वर्षापासून 16 वर्षापर्यंत करावा। आता सध्या किती वय आहे मुलींच्या विवाहाचं तर 18 आणि मुलांचं किती आहे तर 21, पण आता ते पण बदलण्याची तयारी चालू आहे। मुलींचं वय 21 करणार आणि मुलांचं 25 करणार। बरोबर, असं चाललेलं आहे। त्या लेखन जे आहे ते आपण इथं बघितलं, तरी पण एकदा आपण बघूया, कारण ते प्रश्नामध्ये ते जे काय आपल्याला पर्याय दिलेले प्रश्न आता डिस्क्रिप्टिव्ह असतात मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा डीपली अभ्यास करावा लागतो। वन लाईनचे प्रश्न आता नसतात। एक, नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर। दुसरा आहे हिंदुस्तान इतिहास भाग 3, इंग्रजी मराठी कोश, विधवा विवाह। बरोबर, विधवा विवाह म्हणजे हे ते भाषांतर केलेलं आहे। संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश हे पण आपल्या लक्षात राहणार आहे। स्मृतीशास्त्र, त्याच्यानंतर ब्राह्मण कन्या विवाह विचार। बरोबर, आपण वरती बघितलं ते ब्राह्मणांच्या कन्याचा लग्न त्यांनी केलेलं आहे म्हणजे विवाह केलेला आहे। आणि पुरुषसूक्त व्याख्या, विधवा विवाहोद्धार विवेक, आर्य लोकांच्या प्राचीन व अवार्चीन रीती। आणि 11 आहे तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा। आणि त्यांचं जे निधन आहे ते 1876 झालेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण हे जे काय बघितले व्हिडिओ, हा जो काय आपण बनवला व्हिडिओ, तो जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपल्या गावाकडील जर आपले कोणी मित्रपरिवार MPSC परीक्षा ची तयारी करत असतील तर त्यांना जरूर पाठवा। शक्यतो आपल्या साईडला थोडासा प्रॉब्लेम असतो, रेंजचा प्रॉब्लेम असतो,
परंतु मित्रांनो बघा जिथं रेंज येईल तिथं थोडंसं बघा आपण करा अभ्यासाने करू. तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्याकडच्या मित्रांना पण पाठवा. अशा प्रकारे मित्रांनो आपण आता इथं थांबूया. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघितलं. हा प्रश्न आहे बघितलात आपण. राज्यसेवा 2013 आलेला आहे हा प्रश्न. तर अशा प्रकारचा हा आपण आजचा व्हिडिओ म्हणजे आजचे जे आहेत ते आपले समाजसुधारक आपण बघितलेले आहेत. तरी आपल्या साईडच्या म्हणजे पालघरमध्ये जे काय विद्यार्थी MPSC ची तयारी करत असतील त्यांना जरूर पाठवा मित्रांनो. आता आपण थांबूया. जय धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद.